पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना पक्षाचा दावा राहणार आहे, कारण या अगोदर शिवसेना पक्षाचा त्या ठिकाणी आमदार होता आणि गेल्या अनेक निवडणुका जर पाहिल्या तर चांगलं मताधिक्य हे पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्षाकडे असावा आमचा असं स्पष्टपणे मागणी. अजित पवार गटाचे आमदार तिथं आहे, मग आपण दावा करताय. मी तुम्हाला सांगतो, आज रोजी जे आमदार आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीहून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती रस्सीखेच चालू आहे आणि त्या अनुषंगानं आगामी कालावधीमध्ये एखादं सीट कमी होऊ नये या दृष्टिकोनातून ते शिवसेना पक्षाकडं जर ती जागा आली तर नक्कीच मला खात्री आहे की एक आमदार कायमस्वरूपी हा महायुतीचा राहील. आपल्याला जर ती जागा मिळाली नाही तर मग नाही, मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही पूर्णपणे महायुतीच्या उमेदवारांचं काम करेल. कुठल्या प्रकारचा दगाफटका होणार नाही. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये सेनापती एकीकडं आणि सैन्य दुसरीकडं असं काही पक्षांचं झालं त्या पद्धतीने शिवसेना वागणार नाही. शिवसेना महायुतीच्याच घटक पक्षाचं काम करणार. राज्यव्यापी विचार केला तर राज्याचा चेहरा कोण असेल आताच्या या महायुतीच्या? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हा एक विश्वासदर्शक चेहरा राज्यातील जनतेला वाटतो, आपलासा माणूस वाटतो, आपला माणूस वाटतो. अनेक योजना त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. सहजतेने उपलब्ध होणारा मुख्यमंत्री, सहजतेने कामे मार्ग लावणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. मला 100% खात्री वाटती की आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीचा एक विश्वासदर्शक चेहरा म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील निवडणुका झाल्या तर नक्कीच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवरती येईल. मुख्यमंत्री बोला, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चांगला कारभार केला आहे. आगामी कालावधीमध्ये देखील त्यांना संधी दिली तर हे राज्य देशामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावरती काम करेल.